नमस्कार 24/7 न्यूज रिपोर्ट आपले शहर आपले बातमीमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात सविस्तर वृत्तांत. आनंदगाव सारणी येथील रोजगार हमी योजना अंतर्गत जलसिंचन विहिरीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी यासाठी केज पंचायत समिती समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. माझी वीज पूर्ण असून मला त्यांनी 1 रुपयाही बिल दिलेलं नाही. फक्त त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी 10,725 रुपयाचा चेक दिला. आमच्या काही महिला वगैरे ऍडमिट आहेत. त्यांच्यावर कुठं उपचार चालू आहेत? सरकारी दवाखान्यात. तरी संबंधित अधिकारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक या संबंधित लोकांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे. तरी सदरील एकूण अशा 31 विहिरी आहेत. अशा 31 विहिरीवरती बोगस मटर्स भरून 30 ते 35 लाखाच्या आसपास असून सदरील भ्रष्टाचाराशी संबंधित कार्यालयाकडून चौकशी होत नाही. 2 दिवस झाले उपोषण सुरू आहे. BDO 2 दिवसापासून पूर्व नियोजन आमचं निवेदन असतानाही देखील 2 दिवस झालं BDO रजेवर आहेत. इथं प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे जवळपास 30 महिला पुरुषांनी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये आज काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रणजित कांबळेसह ब्युरो रिपोर्ट 24/7 न्यूज. ब्राह्मण संघटन मासिकच्या वतीने मागील वर्षापासून पुरस्कार देण्यात येत आहे. याही वर्षी ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पुरस्कार देऊन केला जाणार आहे. ब्राह्मण संघटनचा कुटुंब भूषण पुरस्कार यवतमाळचे अरविंद तायडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर युवा भूषण पुरस्कार परळीचे बाजीरावजी धर्माधिकारी यांना देण्यात येणार असून ब्राह्मण संघटनचा महिला भूषण पुरस्कार कोपरगावच्या सौ ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि याच संघटनेचा प्रभुदेवा वेदशास्त्र संपन्न पुरस्कार विश्वास शास्त्री देशमुख यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ब्राह्मण संघटन मासिकचे संपादक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. केजमध्ये सध्या चिकुनगुनिया आणि मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाने थैमान मांडले असून डेंग्यूचा सुद्धा 1 रुग्ण सापडल्याने शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. यासाठी केज नगर पंचायत व आरोग्य विभागाने वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे नगरपंचायत व आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. रियाज फारुकी यांच्यासह ब्युरो रिपोर्ट 24/7 न्यूज.